अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या करणारा जगदीश रतन परदेशी या शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी आरोपीवर कारवाई करण्यात आल्याशिवाय त्यांचे प्रेत ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांना काही वरिष्ठ अधिकारी व नागरिकांनी समज दिली व लवकरात लवकर आरोपीला शोधून त्यावर कारवाई करण्यात येईल अशा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे अखेर मैताचे नातेवाईक मैताच्या प्रेतास अंत्यविधीसाठी नेण्यास तयार झाले। या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध एपीआय सुंदरडे हे करीत आहेत। फार मोठी दुर्घटना आमच्या मावळी वापरे घडली। आमचे मित्र जगदीशभाऊ राजपूत यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्या ठिकाणी स्वतःला संपवून घेतलं, आत्महत्या त्या ठिकाणी त्यांनी करून घेतली। त्यामुळे निश्चितपणे पूर्ण कुटुंब दुःखाच्या सागरात त्या ठिकाणी बुडालं आहे। संपूर्ण फार मोठं संकट आपल्या जगदीशभाऊच्या परिवारावरती उतरलं आहे। खरं तर जगदीशभाऊचा त्याच्यामध्ये काहीच दोष नव्हता, संपूर्ण दोष हा सावकाराचा होता। आज आपण जर बघितलं तर फक्त 1.5-2 लाख रुपये जगदीश गुन्हे घेतले होते, मी अगोदरही सांगितलं की, आणि त्या 1.5-2 लाखाचं जवळपास 40 लाख रुपये तो काढत होता। गावाच्या स्थानिक मंडळीने तो विजय कुमावत आणि प्रकाश कुमावत असे दोघेही बंधू आणि सावकारी करतात, अनेक लोकांना त्या ठिकाणी अंकडवण्याचं काम ते करतात आणि त्याचप्रमाणे जगदीश गुन्हेसुद्धा ते त्रास देत होते। मला अशी माहिती मिळाली गावातनं की काही गुंड लोक आणून जमीन ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी काही दिवसापूर्वी केला आणि या सगळ्या विषयाला कंटाळून फार मोठ्या तणावामध्ये जगदीशभाऊ काही दिवसापासून होते आणि मध्यंतरी काही प्रतिष्ठित मंडळींनी प्रतिनिधींनी हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला। 10 लाख रुपये 1.5 लाखाचे आम्ही देतो म्हणून सांगितलं तरी देखील त्यांनी ऐकले नाही। 40 लाखाची मागणी केली आणि एवढी अवास्तव मागणी करण्यामागे त्याचं एकच कारण होतं की ह्या जगदीशभाऊची जमीन त्याला हवायची होती आणि त्या उद्देश हा जगदीशभाऊच्या लक्षात आलेला होता आणि त्यामुळं तणावामध्ये त्यांनी आत्महत्या केली। आज सगळ्या त्या आरोपींना अटक करावं म्हणून सगळी ग्रामस्थ मंडळी इथं आली आहे, सगळी नातेवाईक मंडळी आली आहे आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत इथून प्रेत हलवलं जाणार नाही, हीच भूमिका सगळ्यांची इथं आहे आणि त्या भूमिकेशी ठाम आहेत। आमचं स्पष्ट पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी साऱ्या यंत्रणा कामाला लावाया, सगळ्या LCB असेल, जे असेल, सायबर कॅफे असेल, सगळ्या यंत्रणा लावून या गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी। जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत इथून कोणीही जाणार नाही। सावकार विजय कुमावत, प्रकाश कुमावत यांना तात्काळ अटक करा, यांना जर अटक नाही झाली तर आम्ही इथून हलणार नाही आणि याच्या पुढं आम्ही दोन तास यांची वाट बघू काय चाललंय। जर याच्यानंतर जर त्याला अटक नाही झाली तर आम्ही रस्ता रोको करू किंवा आमच्या परीने जे होईल ते आम्ही करू, कारण आज जगदीश राजपूतच्या घरावर इतकी वाईट कंडिशन आहे की त्याची मुलगी बेशुद्धा अवस्थेत घरी, आमचा अर्धचित इथं आहे, अर्धचित तिथं आहे। तर प्रशासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो की तात्काळ त्यांनी त्यांना अटक करावी आणि आम्ही शांततेने आमचं प्रेत इथून नेऊ। पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 70/2020 3/6 5/6/34 भादवी व महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 39 गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये फिर्यादी दर्शन जगदीश राजपूत यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा
आरोपी ज्या अटकेसाठी पोलीस स्टेशनचे APR सुंदरदेव त्यांच्यासोबत इतर पथक रवाना करण्यात आलेले आहेत आणि तात्काळ लवकरात लवकर आरोपींना अटक करून त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करून सदर गुन्ह्यात जास्तीत जास्त सबळ पुरावा उपलब्ध करून दोषारोपपत्र माननीय न्यायालयात सादर करण्यासाठी लेखी पत्र मी संबंधितांचे नातेवाईक यांना दिलेले आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.